काय पोस्ट काय करत नाही, शांत असा पिक जळायला लागले तर पोस्ट असेल काय म्हणाल. आज सरकारच्या वतीनं माननीय माजी राज्यमंत्री अर्जुनराजी खोतकर साहेब, आमदार खोचे साहेब आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व बांधव व्यासपीठावरील आणि आपण जमलेले सगळे प्रचंड संख्येने जमलेले मराठा बांधव आणि मीडियाच्या बंधूंना नमस्कार करून मी मूळ विषयाकडे येतो. आम्ही बहुधा 7 सप्टेंबर 2023 रोजी काढलेल्या जाहीरच्या संदर्भात आग्रही मागणी केली होती की वंशावळी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिले जातील. आमच्याकडे वंशावळ नाहीये, त्या ठिकाणी ते दोन शब्दाचा बदल करावा, त्या ठिकाणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. महाराष्ट्र असं बहुजन माझं ठरलं होतं, मुद्दा क्रमांक 1 असं ठरलं होतं आणि भव्य ते मान्य सुद्धा केलं, त्याच्यावर त्यांचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे. नंबर दोन किंवा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं असा जिहा काढावा. नंबर 3 1 जून 2004 जिहा आहे मराठा आणि कुणबी महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी. तो ज्या काम करत नव्हता तर काय झालं होत आम्हाला त्यातलं ध्यान नाही, परंतु कुणबी तत्सम जात म्हणून नव्याने समाविष्ट केलेली जात म्हणून मराठा आणि कुणबी 2004 त्यामध्ये घातली. 19 वर्ष उठून गेले जवळपास. त्या जिहाचा आम्हाला मराठा कुणबी म्हणून आतापर्यंत एकही पत्र मिळालं नाही, त्याचा काही उपयोग झाला नाही. आमचा एक हट्ट होता की या 3 पैकी कोणताही एक करा किंवा 2004 करा, त्याच्या थोड्या दुरुस्त्या त्या दुरुस्त्या करा. आणि 2004 जो जाहीर आहे मराठा आणि कुणबी त्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सरकारला आदेश करा की या 2004 म्हणजे दुरुस्त्या करू ना, 2004 जाहीरच्या दुरुस्त्या करून, ज्यामुळे ते 19 वर्ष मिळाले नाही त्या दुरुस्त्या करून मराठा समाजाला तात्काळ 2004 जाहीरनुसार मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, बरोबर देण्यात यावे असा जाहीर काढावा अशी आमची 3-4 दिवसापासून कमेंट होती. हे झाले तीन मुद्दे. आमचा चौथा मुद्दा होता, आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल झाले, मार आम्ही खाल्लाय. आताही आमच्या माऊली आयसीयू मध्ये एका मुलाला आता मुंबई हलवायचं ठरवलंय, त्याच्या छातीत 13 छेरे, त्यामुळे ते गुन्हे मागे घ्या. ते खोटे गुन्हे 122 सारखे 307 सारखे घेतो म्हणले, प्रक्रिया आणखी सुरू नाही. आतापर्यंत उद्या माहित नाही, आतापर्यंत एकही प्रक्रिया नाही. जे दोषी अधिकारी आहेत, किमान म्हणणं आहे आमचं, जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर बडतर्फची कारवाई तातडीनं करावी. आज तगा आहेत, बडतर्फीची एकही कारवाई नाही. सक्तीच्या रजेवरती भजे ते खायला कोण आहे तिकडं घरी, बडतर्फीची एकही कारवाई नाही एक सुद्धा. ज्यांचे गोळी फायर झाल्यात ते मुंबईला फिरतात शिष्टमंडळासोबत, म्हणजे अधिकारी आपल्या समोर फिरतात.
अधिकारी समोर फिरत आहेत ज्यांच्या चौकशा व्हायला पाहिजे. तुम्ही आम्ही तुमच्या भरासावर आहेत की आता हे म्हणलेत तातडीनं कारवाई होणार, आता 100% होणार. एक आत्मविश्वास असतो माणसांविषयी, कोणी असू दे, किती राग असला समोरसमोर जर चांगला दिसला ना, अरे ह्यो माणूस आपल्याला न्याय देणार आहे, मागचे दिसू. ही एक भावना असते, ही एक अशी आहे की आता गुन्हे मागे घेऊत म्हणले आणि त्यांच्यावर कारवाई करू म्हणले, किमान 3-4 जणांवर तरी व्हायला पाहिजे होते, किमान व्हायला पाहिजे होते असं आमचं म्हणणं होतं. आत्तापर्यंत एकावरही कारवाई झालेली नाही, एकावर सुद्धा सक्तीच्या रजेवरची सोडून ती काय कारवाई नाही. ते सहज एखाद्याचं काम नाही केलं म्हणून खवळलं म्हणून सक्तीच्या रजेवर त्याला पाठवून दिलं. इतका भ्याड आम्हाला शाळा झालेला असताना अशा माणसाला सक्तीच्या रजेवर पाठवायचं नाही. हरकत नाही, तुम्ही पाठवा नका पाठवू ते आमचं मत नाही, आमची मागणी सांगितली पाठवा, तुम्ही कारवाई करा अथवा नका करू, त्यातही दुमत नाही आमचं. आमची मागणी होती गुन्हे आजपर्यंत एकही मागं नाही, कारवाई एकावरतीही नाही. जे जे सत्य आहे ते आहे आणि आम्हाला आशा आहे तुमच्याकडून की लवकर होईल, होत होणार होतं पण आजपर्यंत तरी नाही. किमान तुम्ही तातडीचे आदेश काढून दणादण जर केलं असतं तर आणखीनच आहे, त्याचे वेगळे मॅसेज गेले असते, परंतु ते काय आणखीन झालं नाही. 7 सप्टेंबरचा जो आपला जी आर होता त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही. मराठवाड्यातल्या मराठ्यांना आपण म्हणलो होतो की मराठवाड्यातल्या मराठ्यांना पूर्वी आरक्षण होतं, ते आरक्षण जशाल तसे लागू करा, त्यासाठी समिती गठीत केली होती नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली. तिला 3 महिन्याचा टाईम बाउंड केला होता, त्या समितीने काम केलं नाही, न केल्यामुळं मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही. मराठवाड्यासह उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला आरक्षण द्यावं ही त्यावेळेस आमची मूळ मागणी होती. त्यांच्या परत करायला लावून पण जे जे सत्य होतं ते तुमच्या पुढे राहिलेला विषय परत मांडतो, त्यामुळे सगळं शांततेतच परतही होईल, होत राहणार, मराठ्यांना न्याय नक्की मिळणार. मात्र याच्यात महाराष्ट्रातल्या मराठी शंकाच घ्यायचे नाही. शांत तुम्ही माहित आणला का तू? वा शांत बसा, वाजू नका तू. आपण जे मराठा समाजाला सरसकट प्रमाणपत्र मागतोय सरसकट, मात्र ह्या 3-4 दिवसाच्या विषयात हा विषय नव्हता, निवेदनापासून नव्हता, उगाच त्यांच्या अंगावर काही पण ढकलेला नाही. त्याचाही आपल्या शिष्टमंडळाकडे कालपर्यंत काहीही पुरावा पाठवलेला नाही. पाठीमागून नंबर किती आहे? आणि गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे तो स्वीकारून मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा हा राज्य सरकारकडे आग्रहानं संविधानिक अधिकारानं आग्रह आहे. कारण गायकवाड साहेबांचं एक प्रकरण आहे की कुणबी मराठा याबद्दलचं, कारण अहवाल हा निर्णय झालेला नाही त्यामुळे तो स्वीकारावा, त्यावर सरकारकडून समजा निर्णय आला नाही, सरकारकडून निर्णय आला नाही आणि गुन्ह्याच्या बाबत तर तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती काही कारवाई नाही. माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब, माजी राज्य मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब यांच्याकडं माननीय सरकारनं बंद पाकिटमध्ये बंद लिफाफ्यामध्ये, म्हणजे तो त्यांनी उघडला नाही आणि कोणी वाचला नाही, इथंच आल्याच्या नंतर वाचला, तो अहवाल इथं आलेला आहे. आता आलेला शासन निर्णय, आलेला शासन निर्णय आता आलाय, तो भाऊने आपल्या समोरच खोललाय, परंतु त्याच्यात काही दुरुस्त्या आणखी झालेल्या नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याचे तात्काळ आदेश करावेत आजची आपली आग्रही भूमिका आहे. त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही, ती पुन्हा एकदा आपण दुरुस्ती करावी. आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारात घेऊन आमचा निरोपही आम्ही तुम्हाला पोहोचतो, कारण जे आमचा अर्थ तुम्हाला आतापर्यंत सांगितला, मात्र आमरण उपोषण सुरू राहणार आहे. कारण सरकारशी चर्चा करणं, भाऊचं
कर्तव्य ते पार पाडतील याच्या दुरुस्त्या आणखी करू तातडीला न्याय मिळेल. कारण आपल्याला समाजाला न्याय द्यायचा आहे, महाराष्ट्राचा द्यायचा आहे, मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचंय. सगळ्यांनी शांत चित्तानं राहायचं. आपण आपल्या जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो, आंदोलने शांततेत करा. वेगळ्या उग्र अमक्या ज्या तुमच्या डोक्यात त्या कल्पनेला या उपोषणाचा या आंदोलनाचा अजिबात समर्थन नाही. कारण कोणाच्याही जीवितात धोका निर्माण करायचा नाही. कारण तुम्ही असाल तर त्या आरक्षणाचा उपयोग, तुम्ही नसाल तर आम्ही इथं जीव जाळून उपयोग काय. मन परिवर्तन करा, मत परिवर्तन करा. कोणाच्याही विरोधात बोलू नका. कोणाला काय तिकडे विरोधात पत्रकार परिषद घ्यायचा असेल तर कोणाला घेऊ द्या, त्याला प्रत्युत्तर आपण कोणी द्यायचं नाही. आपण फक्त शांततेने आपले आंदोलन करायचे, उग्र कोणीही करायचं नाही. ही महाराष्ट्राच्या जनतेला माझी हातून कळकळीची विनंती आहे आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून. आणि मी जो हा लढा लढतोय पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी ऐका, कारण तुम्ही माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकलेली आहे. तिचं मी केर कचरा होऊ देणार नाही. मी अखंड महाराष्ट्रासाठी आरक्षण द्यावं ही मागणी करतोय. समज गैरसमज कोणीही ठेवण्याचं कारण नाही. मराठवाडा बोलत होतो म्हणजे त्याचा अर्थ असा की मराठवाड्याला मिळतं तर मराठवाड्याला फायदा द्या, महाराष्ट्राला भी द्या. आज दोन्ही समज घ्या. आता एकच समज घेतलंय, सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र द्या किंवा मराठा कुणबी म्हणून 2004 आणखी दुरुस्त्या करा. आणि तातडीनं प्रमाणपत्र वाटप झाले पाहिजेत असा आदेश काढा आणि अंमलबजावणी करायला सांगा. एक पत्र इथं आलं की म्हणून जरा घे पाणी प्याला म्हणून सांगतात. कोणाचा भाव मराठा आणि कुणबी एखादा पत्र तुम्ही आता ही जी आर आणलाय आणि या जी आरनं आपल्या ठरल्याप्रमाणे ह्या जी आरनं जर उद्या सकाळी आम्हाला पत्र दिलं तर उद्या सूर्या मोबाईलच्या अगोदर पाणी पी, नसेल तर दुरुस्ती करा. आम्हाला तुमची गरज आहे, कारण आम्हाला करायचं आमच्या लेकराचं कल्याण. तुम्हालाही करायचंय ते बी तुमचे आहेत. वादविवाद नको, वादविवादावर काम होत नाही. सामंजस्याने एकमेकाला समजून घ्यायचं. आणि 60 वर्ष झालं लेकर विषयासारखं इतकं भयंकर जीवन जगतायत, इतक्या भयंकर व्यादला आपल्या मराठ्याचे पूर्ण विद्यार्थी भोगते, त्यांना न्याय द्यायसाठी आपल्याला शांततेने हा मार्ग पत्करून शांततेने कणखरपणानं हे लावून धरून मराठ्यांच्या पदरात एवढ्या वेळेस आरक्षण टाकायचं म्हणजे आपले लेकर कोणाचाही लॉस होणार नाही. परंतु बोलल्याप्रमाणे याच्यात काहीही आदेश नाही. यावरती नंतरही चर्चा करायची असली तर ही बैठक संपल्यानंतरही मी चर्चा करायला तयार आहे, बसायलाही तयार आहे. तुम्ही आणखीनही दुरुस्त्या कराव्यात. पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आता जाताना सांगतो की हे आमरण उपोषण कंटिन्यू सुरू राहील. नंबर 2 माननीय देवेंद्र फडणवीस प्रक्रियेचा भाग आहे आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनाला काही अवधी लागणार आहे. तो अवधी मनोज पाटील देवेंद्र द्यावा ही विनंती.